महाराष्ट्र के कल्याण शहर में सड़कों की हालत बदतर है। आपको बता दें कि मंगलवार को मनसे विधायक राजू पाटिल ने एरिया का दौरा किया और उन्होंने क्या कुछ काम आपको आगे सुनवाते हैं। इसके पहले बता दें, कल्याण ग्रामीण क्षेत्र के आढ़िवली ढोकली इलाके में सड़क की हालत बहुत ही खराब स्थिति में है। इस क्षेत्र में बारिश का पानी जमा होने से नागरिकों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर मनसे के विधायक राजू पाटिल ने नागरिकों के साथ इस क्षेत्र का दौरा किया। विधायक पाटिल ने कहा कि केडीएमसी ने इस क्षेत्र में कोई काम नहीं किया, यहां तक कि कोविड के दौरान भी कोई सुविधा नहीं दी गई, लेकिन अब ये हमें टैक्स देने के लिए मजबूर कर रहे हैं। इस परिसर की बदहाली का जिम्मेदार भी नगरपालिका है। विधायक पाटिल ने कहा कि इस परिसर की तरक्की के लिए हमने विकास निधि योजनाबद्ध तरीके से पास करवाया है और उसका वर्क ऑर्डर आ गया है, अगले हफ्ते काम शुरू भी हो जाएगा। नागरिकों को हम अच्छी से अच्छी सुविधा उपलब्ध कराएंगे। इस मामले में मनसे विधायक राजू पाटिल और राहुल पाटिल जो पूर्व उप सरपंच है, सुनिए, आइए देखते हैं उनका क्या कुछ कहना है। आडवली ढोकळी हा जो विभाग है पिसवली, या भागामध्ये आमच्या ग्रामीण पट्ट्यात केडीएमसीने एक रुपयाचंही काम केलेलं नाही आहे। ही गावं नगरपालिकेतनं बाहेर काढली, आम्हाला कोविडच्या काळात त्या सुविधा दिल्या नाही आणि आम्हाला आता टॅक्ससाठी हॅरेसमेंट करतात, परंतु काम काही करत नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही काही कामंही इथे टाकली होती, परंतु त्याच्या वर्क ऑर्डर गेल्या महिन्यात आल्या, पाऊस चालू झाला म्हणून काम चालू करता येत नव्हतं, म्हणून आता पाणी करायला आलो। आता पुढच्या आठवड्यात रविवारी इथे या रस्त्याचं काम चालू करतो आहे आम्ही। कसलंच नियोजन नाही आहे ना इथे। अधिकारी फक्त पालिकेत जो आता कंट्रोल रूम केला ना, त्याच्यात कॅमेऱ्यावर टीव्हीवर जे दिसेल ते बघतात, मग कुठे पुराचं पाणी साठलं असेल, कुठे कचरा पडला असेल, कारवाई काहीच होत नाही। आता तुम्हाला माहिती आहे, खड्ड्यांसाठी एक नंबर त्याने पाठवलं, किती खड्डे भरले यांनी, त्यामुळे यांच्याकडनं होणार नाही। आमची जी मागणी आहे की ही गावं या पालिकेतनं बाहेर काढा, त्याशिवाय इथे काही विकास होणार नाही। या पालिकेकडनं आम्हाला काही अपेक्षा राहिली? 7 वर्ष झाले आज आई एकवीरा महिला मंडळ राहुल पाटील फाउंडेशनच्या तर्फे इथे आम्ही आंदोलन केले 7 वर्ष। आयुक्तांनी आम्हाला, जो नवीन आयुक्त यायचा त्याने आम्हाला प्रत्येकाने आश्वासन दिले, लेखी आश्वासन दिले, काम पत्रक दिले आम्हाला लेखी, आम्ही आंदोलन केले, महानगरपालिकेला आंदोलन केले, त्यांनी आम्हाला पत्रक दिले का तुमचा एवढे एवढे दिवसांनी एवढे एवढे कालावधीत तुमचे रस्ते ब्रिज बनवून देतो, पण एकही बोटावर मोजण्या एवढा काम केला नाही। आज आमचे लाडके खासदार साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब। आज शिंदे साहेबांनी 21 करोड रुपयाचा निधी दिला आम्हाला आडवली ढोकळीसाठी। आज मेन गावचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी दिला, तसेच राजूदादा पाटील आज आडवली गावामध्ये आडवली नगरीमध्ये आज ते स्वतः आले, आज आडवलीची परिस्थिती बघितली का बोटावर मोजण्या एवढा काम नव्हता झाला। तर आज राजूदादांकडनं आम्हाला अपेक्षा आहे का, दादा इथले स्थानिक आमदार आहेत, आमदार निधीतून आमदार फंडातून आम्हाला या गावकऱ्यांसाठी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी रोड रस्ते नाल्याचे कामं करून देणार, ही सर्वांना आम्हाला अपेक्षा आहे आणि दादा लवकरात लवकर पूर्ण करतील। तसेच आमचे माननीय श्री खासदार साहेब आहेत, खासदार साहेबांनी आम्हाला फंडातून जेवढे आडवली ढोकळीसाठी पाण्याची टाकी बोला, पाण्याचे लाईन बोला, हे सर्व कामं दिलेले आहेत। तरी असे प्रत्येक नेता रोडवर उतरून कामं केले तर खूप आम्हाला आनंद होईल। तसेच इथे नगरसेवक स्थानिक आहेत, 7 वर्ष झाले। आज दादांनी बघितलं का, 7 वर्षापासून एकही काम नाही। दादा स्वतः बोलले का, मी सुद्धा निधी दिली होती 20 लाख रुपयाची, अजून निधी दिली होती, फक्त बॅनर लागले पण कामं काय झालेले दिसले नाही, नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचे कामं केले नाही। तर मला एक आमचा एक लोकांची कळकळ आहे, ही परिस्थिती बघा। दादांनी आश्वासन असे दिलं, आम्ही रविवारी येऊन इथे नारळ फोडणार आणि डायरेक्ट कामं चालू करणार। मी बोललो, दादा नारळ तर सगळे फोडतात, नाही राजूदादांचं काम असं आहे का पहिले आम्ही कामं करणार मग नारळ फोडणार। मग दादांचे खूप खूप आभार ना, दादा आडवली नगरीमध्ये आले त्यांचे मनापासून स्वागत आहे आडवली नगरीकडून। आणि आडवली